निप्पाणी येथे इम्युनिटी बुस्टर औषधाचे वितरण सध्या निप्पाणी व परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यासाठी कोरोना विरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी बुस्टर हे औषध अत्यंत गुणकारी ठरत आहे. बेंगलोर येथे हे औषध लाखो लोकांनी घेतले आहे. यासाठी श्री सिद्धगिरी कनेरी मठ येथील श्री काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या वतीने निप्पाणी येथील श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ निप्पाणी येथे देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज समाधी मठाचे पूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांच्या उपस्थितीत पुष्पक तारळे यांच्या एचपी गॅस गोडाऊन येथे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या औषधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होणार आहे. येत्या गुरुवारी निप्पाणीच्या सर्व जनतेसाठी 5 ते 10 हजार लोकांना एक माणसासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 5 ते 6 थेंब टाकल्यानंतर हे औषध 4 वेळा घ्यायचे आहे. 2 दिवसाचा कोर्स करायचा आहे अशी माहिती स्वामीजींनी दिली आहे. गुरुवार निप्पाणीच्या जनतेने येताना 1 लिटर पिण्याच्या पाणी भरलेली बाटली घेऊन यायची आहे अशी विनंती करण्यात आली. सिद्धगिरी कनेरी मठ स्वामीजी ಅವರು ಈ ಮಹಾಮಾರಿಯ ಕೊರೋನಾ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಔಷಧ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟುವಂತ ಮಹಾಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ಶ್ರೀ ರೂಪಾಕ್ಷಿ ಸಮಾಧಿ ಮಠಕ್ಕೆ ಒಂದು 5000 ಜನಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಕಡೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಈ ಪುಷ್ಕರ್ ತಾಳೆಯವರ ಎಚ್ ಪಿ ಗ್ಯಾಸ್ದವರಿಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಈ ಊರ ಜನರಿಗೆ ಗುರುವಾರ 10 ಗಂಟೆ ನಂತರ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಬೇಕಂತ ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಇದೆ. ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯವಸ್ಥಿತ ತಗೊಂಡು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ದೊಡ್ಡವರದಾರೋ ಅವರು ಅಡಿಸೆ ಮಿಲಿತ್ತು ಹೋಗ್ಬೇಕು. ಒಂದು ಬಾಟ್ಲಾಗ 1 ಲೀಟರ್ದಾಗ 10 ಹನಿ ಅದನ್ನು ಔಷಧ ಹಾಕಿರ್ತೈತಿ. 10 ಹನಿ ಹಾಕಿದ ಬಳಿಕ ಅದನ್ನು 1-4 ಸಲ ತೊಗೋಬೇಕು. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ 50 ಮಿಲಿ ತೊಗೋಬೇಕು. 15 ವರ್ಷ ತಳಗಿನವರಿದ್ದಾರೆ 1 ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಒಟ್ಟ 200 ಮಿಲಿ ತಕ ತೊಗೋಬೇಕು. ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ 500 ಮಿಲಿ ತಕ ತೊಗೋಬೇಕು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಗುರುವಾರ ಏನಂತೀವಿ ಶ್ರೀ ಇರ್ಪಾಕ್ಷಲಿಂಗ ಸಮಾಧಿ ಮಠದಾಗ ಮುಂಜಾನೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ